नमस्कार, वीकेबी स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं. मी पूजा प्रधान आणि आपल्यासोबत आज उपस्थित आहेत बहुचर्चित मराठी चित्रपट जयंतीचे कलाकार आणि दिग्दर्शक. तर आपण त्यांच्याशी आज जाणून घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया जयंती पिक्चर बद्दल, जो झालाय 26 नोव्हेंबरला रिलीज आणि आज आपल्यासोबत ते उपस्थित आहेत. तर ऋतुराज, हाय, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू आम्हाला जॉईन केल्याबद्दल. तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता पूर्ण जयंती मूवीचा? एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि आम्ही 12 नोव्हेंबरला आलोय. 26 नोव्हेंबरला तिसरा आठवडा पूर्ण झालाय आपला आणि हीच एक सगळ्यात मोठी उपलब्धी आहे की तिसऱ्या आठवड्यामध्ये मराठी चित्रपटाचं पदार्पण होणं. त्याचबरोबर आपण म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिला मराठी मूवी आपलाच आहे जयंती जो आलेला आहे. अजून एक्सपिरियन्स खूप चांगला आहे कारण सगळीकडे 20व्या दिवशी किंवा 17व्या 18व्या दिवशी सुद्धा म्हणजे आजही हाऊसफुल शोज होत आहेत. कालच मी वर्धेला गेलो, अर्धी म्हणजे आम्हाला आता अशी टीम डिवाइड करावी लागत आहे. काही लोक गडचिरोली, काही लोक तिकडे, काही मुंबई, काही नाशिक. तर असं जाऊन सगळीकडे सगळ्यांना भेट द्यायची म्हणजे त्यांची इच्छा आहे. तर आम्ही ते करतोय. प्रतिसाद खूप सुंदर आहे. आणि हा प्रतिसाद तुम्हाला अपेक्षित होता की म्हणजे तुम्ही 2 वर्ष तुम्ही वेट केलाय मूवी रिलीज करायला की चित्रपटगृह उघडल्यानंतर आपण रिलीज करू बा, तर कसा वाटत आहे? म्हणजे अपेक्षा होती की अपेक्षापेक्षा जास्त आहे, कमी आहे, काय? नाही, अपेक्षा तर होतीच आणि मला असं वाटतं की शैलेश सर चांगलं उत्तर देऊ शकतात या बाबतीत. अपेक्षा तर नक्कीच होती कारण आम्ही जे केलं त्या कॉन्टेंटवर आणि त्या कामावर आम्हाला विश्वास होता. फक्त एकच हडल होतं की ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचायसाठी लोकांनीच लोकांपर्यंत पोहोचवलं हा एक प्रतिसाद मिळाला आणि कंटेंटवर तर आम्हाला 100% म्हणजे विश्वास होता की तो चांगलाच वाटेल. शैलेश सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही जयंती मूवी जो आपण टॉपिक निवडला आहे तो सेन्सिटिव्ह टॉपिक आहे थोडा, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की जयंती मूवी मध्ये असं काय आहे? सेन्सिटिव्ह नाही आहे, हा प्रत्येकाला कनेक्ट करणारा टॉपिक आहे. त्याला कोण कसं घेतं ते त्याच्यावर आहे. आता जयंती म्हटलं तर आपल्याला फक्त एक इव्हेंट दिसतो, या महामानवाची ती जयंती असेल, पण त्याच्या मागे खूप काही गोष्टी असतात. आपल्यासारख्या साधारण लोकांसाठी ती एक इव्हेंट असते फक्त एका पर्टिक्युलर डेटला होते. काही लोक येतात, वर्गणी गुढे करतात आणि ते इव्हेंट साजरा होतो. पण त्याच्या बाहेर मग त्याच्यामागे पॉलिटिक्स आहे, सोशल स्ट्रक्चर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून ती खूप इंटरेस्टिंग कथा झाली ती. आणि त्या मागची जी गोष्टी असतात ते सर्वांना माहित नसतं, तर ते लोकांना पाहायला आवडेल असं मला वाटलं होतं आणि ते आज होऊन गेलेलं आहे. इतकं चांगला रिस्पॉन्स आहे, त्याची अपेक्षा होती की नाही होती तर याच्यापेक्षा जास्त अपेक्षा होती आणि मला वाटतं हळूहळू आता तिकडे जाऊन गेलेलो आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये खूप चांगलं पिकअप झालेलं आहे सगळीकडे. वीकडेज मध्ये आमचे शो हाऊसफुल जाऊन गेलेले आहेत आणि चौथ्या आठवड्यासाठी खूप म्हणजे अक्रॉस महाराष्ट्र मोर देन 100 या 150 शोज ची ऑलरेडी डिमांड आहे. पुष्पक, तू या मूवी मध्ये सपोर्टिंग रोल केलाय, तर तुझ्या रोल बद्दल सांग. माझे पात्र होते ते रफिकचं होत. रफिक समजा आपण शब्द विचार केला तर आपल्याला एक विशिष्ट कम्युनिटीशी कनेक्टेड असा वाटतो आणि तोच याद्वारे म्हणजे या फिल्मच्या माध्यमातून त्यांची भूमिका आणि त्यांचे विचार संध्याच्या बाबतीत कशा प्रकारे होते ते दाखवण्यासाठी एक स्ट्रॉंग कॅरेक्टर त्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं रफीच. आणि मूळ म्हणजे संध्या ज्या प्रकारे चित्रपट दाखवण्यात आलेला आहे त्याचे विचार यांच्या बद्दल कसे होते आणि खरंच ते विचार किती बरोबर किती खोटे त्याचं जे उकल करतं ते हे कॅरेक्टर करतं आणि त्याच्यामुळे त्याला ती जाणीव होती आणि हे हळूहळू आपल्याला जसं आपण चित्रपट समोर जातो तसं माहित होत जात. त्याच्यासाठी मला वाटतं की माझं जे कॅरेक्टर होत ते फार महत्वाचं होत आणि त्या ठिकाणी त्याची आवश्यकता तेवढंच ते आहे. त्याच्यामुळे कॅरेक्टर जेव्हा किंवा कधी येते तेव्हा लोक त्याकडे बघतात, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि हेच कंटेंट फार महत्वाचं आहे त्या दृष्टिकोनातून पोहोचवण्यासाठी. ऋतुराज, संतचा रोल केला तुम्ही, तर त्या भूमिकेबद्दल काय म्हणाल? काय म्हणायचं, आता लोकच म्हणतात त्या बाबतीत. म्हणजे एक कार्यकर्त्याची म्हणजे कॅरेक्टर आहे माझं ते आणि ते आपण पाहिलेलं आहे, तुम्ही सुद्धा बघितलं असेल. लहानपणापासून जयंती आपण साजरी करतो तर सगळीकडे आपण त्याला बघितलेलं आहे.
पण आता तेच बघितलेल्या व्यक्तीला साकारणं आणि त्याच लोकांनी जेव्हा थिएटरमध्ये जाऊन हे म्हणणं की आमचीच स्टोरी आहे, ह्या आमच्यासारखं केलं काय, तर ते एक आव्हान होतं. त्याचबरोबर त्यांनी जे 7 वर्षांमध्ये कमवलेलं आहे ते कदाचित ऋतुराज करायला म्हणजे विचार करेल किंवा ते माझ्यासाठी कठीण आहे, त्यामुळे ते कॅरेक्टर माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आणि आव्हानात्मक होतं. ते तर तुम्हाला फिल्म बघितल्यावर जे बघताय त्यांच्याकडनं तुम्हाला रिव्ह्यूज मिळतच. आणि भाषेवर सुद्धा एक होतं की सरांनी इतकंच कोर लिहिलेली आहे ती भाषा की ऍक्च्युली ते भाषा ह्युमननेस आलेलं आहे त्या भाषेमध्ये. कारण याच्या पहिले विदर्भी लहजा असा होता की जो फक्त कॉमेडी किंवा ऍज अ एक कॉमिक म्हणून युज केला जायचा, लोक रिलेट होत आहे. म्हणजे पुण्यामध्ये ही कमेंट मिळते की आम्हाला ती कर्ण मधुर वाटते अशी काहीतरी त्यांच्या लँग्वेज मध्ये भाषा, तर हे एक अचीवमेंटच आहे ती त्या गोष्टीची. बिलकुल. आणि तुमचा म्हणजे तुम्ही तुमच्या दिग्दर्शकांसोबत तुमची फर्स्ट फिल्म आहे ही थिएटर नंतर ना, तर तुमचा प्रवास कसा होता आणि आपल्या सरांसोबत एक्सपिरियन्स कसा होता? सरांसोबत एक्सपिरियन्स काय म्हणणार आहे आता, म्हणजे त्यांच्यामुळे त्यांनी अशा खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. कारण काय होतं ना, स्क्रिप्ट लेवलवर ऍक्टरला जेव्हा त्याच्यावर काम करायचं असतं तेव्हा ती स्क्रिप्ट त्याच्याकडे येते आणि मग आमचा होमवर्क चालू असतो. पण या फिल्मचं एक वैशिष्ट्य हे होतं की सर आमचे दिग्दर्शक तर आहेच पण ते रायटर सुद्धा आहे आणि कितीतरी वर्षांपासून ते त्या स्टोरीवर काम करत होते. तर एक जे रिलेशन होतं त्यांचं खूप आधीपासून होतं त्या गोष्टीवर, रिसर्च करून त्यांनी ते लिहिलेलं होतं भाषेवर म्हणा किंवा कंटेंटवर म्हणा सगळ्या गोष्टीचं. तर त्यांची खूप जास्त हेल्प झाली. कारण मला जे मला 2 महिन्यामध्ये जी स्क्रिप्ट नाही करणार होती सरांनी खूप साऱ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि त्या आता मला, तेव्हा तर मी फक्त सरांनी जे म्हटलं ते केलं, पण आता मला लोकांकडून तो रिस्पॉन्स मिळतोय की जे ट्रान्सफॉर्मेशन होतं ते रिअल वाटत आहे. असं वाटत नाही की एका रूम मध्ये कोणी गेला आणि दुसरीकडून आला तर तो बिलकुल काहीतरी झाला, हे अचिवेबल नाही आमच्यासमोर. सगळ्यात मोठा एक सरांनी मला सांगितलं होतं की संत्या आणि संतोष जी काही जर्नी आहे ती गुड बॉय बॅड बॉय वाली नाही आहे, ती फक्त कामं चांगले करतोय तो, व्यक्तिमत्व कधी चेंज होत नाही. आणि ते तुम्हाला पण म्हणजे रिलेट होत असेल की व्यक्तिमत्व कधी चेंज होत नाही, त्याचे विचार चेंज होतात, त्याचं काम करण्याची एक तऱ्हा चेंज होते, थॉट्स चेंज होतात. तर ती गोष्ट मला सरांकडून मिळाली आणि त्याच्यामुळे खूप जास्त फायदा मिळतो. आणि सर खूप क्लिअर आहे कोणत्याही गोष्टीमध्ये आणि ते क्लिअरनेस, तो स्टँड जो होता तो या फिल्मला आज इथपर्यंत घेऊन आलेला आहे. ओके. स्नेहा, तुझी भूमिका सफिनाची, तर त्याबद्दल काय सांगशील? सफिना आता नावावरनं जसं पुष्पकी सांगितलंय की माहितीच पडत, तर मी पल्लवीची मैत्रीण. तर सरांनी सांगितले होते की तुझी भूमिका जी आहे ती स्वतःचे विचार ठामपणे दुसऱ्यांसमोर मांडणारी आणि आपलं मत जे आहे स्पष्टपणे स्पष्ट वक्ती असं दिलेलं आहे. आणि म्हणून पल्लवी आणि माझी मैत्री होती. आणि त्याच्यातच की आम्ही अभ्यास प्रवृत्तीचे आणि हा आणि ओव्हरऑल खूप छान होत मस्त. अच्छा ऋतुराज, तू थिएटर मध्ये तुम्ही तिघांनी सगळे तुम्ही थिएटरचे आहेत, म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला असे रखडलेले ऍक्टर्स म्हणता येईल की तुम्ही थिएटर मधून आलेत. तर मी रिव्ह्यूज जेव्हा ऐकले तुमच्या मुव्हीचे तेव्हा लाईक की तुम्हाला असं वाटतच नाही की तुम्ही ऍक्टिंग करत आहे, इतकं सहज होतं, इतकं नॉर्मल आणि त्यातही इतकं बेटर, म्हणजे खूपच फाडू ऍक्टिंग. तर त्याबद्दल काय सांगशील की थिएटरची काय मदत मिळाली? थिएटरची तर ऑब्व्हियसली थिएटर एक प्रोसेस आहे आणि त्याची मदत मिळणारच आहे. कारण एक ओव्हरऑल प्रोसेस मध्ये काम करतो आम्ही, तर त्या गोष्टीचं एक असं नाविन्य नाही राहत. जेव्हा फक्त ऑडियन्स समोर ऍक्टिंग करतोय तो कॅमेरा समोर करावी लागते, एक स्किल सेट वेगळा आहे, पण तो जो एक्सपिरियन्स आहे तो कामी येतो. पण त्याचबरोबर असं पण असतं की ही स्टोरी इतकी रिअलिस्टिक आहे ना, या स्टोरीमध्ये इतके सीन्स जे सरांनी लिहिलेले आहेत किंवा जे दिग्दर्शन पण ज्या हिशोबाने झालेलं आहे ते इतकं रिअलिस्टिक आहे की आपण रिलेट करू शकतो. आणि मग रिलेट जेव्हा करतो तर आमच्यामध्ये पण ते ऍक्टरला पण ते रिलेट करावं लागलं आणि ते सहज निघालं. एक तो प्रोफॉर्म पण मॅटर करतो, तर त्याच्यामुळे पण ते एक रिअलिस्टिक वे आला त्यामध्ये. सर तुम्ही काय म्हणाल यांच्या ऍक्टिंग बद्दल, की तुम्हाला म्हणजे त्यांनी अपेक्षा हे केल्या का, म्हणजे एक्झिक्युशन तसं झालं का? मी आधी पण कित्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आहे की आपण जेव्हा लिहितो तेव्हा ते कॅरेक्टर आपल्याला दिसायला लागतात, त्यांचे चेहरे,
त्याची हेअरस्टाईल कशी राहील, तो किती उंच राहील, ते दिसायला लागतं कॅरेक्टर. तर माझ्यासाठी कॅस्टिंग खूप सोपी होती. आता ते खूप लोक बोलतात यार कास्टिंग खूप जोरदार झाली, पण माझ्यासाठी खूप सोपं होतं कारण मला ते कॅरेक्टर म्हणजे चालता बोलता फिरता दिसत होते. तर मला फक्त म्हणजे या लोकांना त्या याच्यामध्ये फक्त बसवायचं होतं की हा हा इथे सुट होतो, हा इथे सुट होतो. तर त्याप्रमाणे सगळी कास्टिंग झालेली आहे. या लोकांच्या थिएटरचा एक्सपिरियन्स जो आहे तो खूप कमी आला कारण या सर्वांना मी खूप आधीपासून परफॉर्म करताना स्टेजवर पाहून गेलेलो. आणि एक आहे की जे एस्टॅब्लिश ऍक्टर्स होते या फिल्म मध्ये आणि हे लोक नवीन होते ऍज ऑन द स्क्रीन पहिल्यांदा होते सगळे, पण त्यांच्या ताकदीची म्हणजे त्यांच्यासारखी ऍक्टिंग आणि किंवा काही लोकांनी त्यांच्याही पेक्षा जास्त चांगली ऍक्टिंग केलेली आहे नवीन लोक असतात. तर ते खूप म्हणजे परफॉर्मन्स वाईज एव्हरीवन इज अप्रिशिएटेड. आणि रुद्रज तुझा आणि तितिक्षाचा कसा म्हणजे तुमची जोडी कशी रंगली आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता त्यांच्यासोबत? त्या आता आज नाहीये आपल्यासोबत. नाही मजा आली तिच्या सोबत, पण कारण ती मुंबईवरून इकडे आली, सो कॉल्ड थोडासा होतं माझ्या मनात की मुंबईची हिरोईन आहे थोडस हे होईल ते होईल, पण अभिनेता म्हणून चांगली आहे ती, ऑनेस्ट आहे आणि मजा येत होती तिच्या सोबत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्ही सगळे तर कुठे ना कुठे आम्ही काम केलेलं होतं सोबत थिएटरमध्ये, पण तिच्यासोबत पहिल्यांदा काम केलं, पण ती पण एक ग्रुपचा हिस्सा झाली. आम्हाला वाटलं नाही की ती कोणत्या दुसऱ्या ग्रुपमधून किंवा दुसरीकडून आलेली आहे, त्यामुळे तो रेपो एक चांगला झाला. राहिली गोष्ट पल्लवीच ती दिसायची मला, तर ती पल्लवीच वाटायची ती, तितिक्षा कधी वाटलीच नाही. तर नावही तिला आम्ही पल्लवी पल्लवीच म्हणायचो. तर सगळीकडे सेटवर पण तोच माहोल होता आणि खूप मजा तर केली, खूप मजा आली. तू काय सांगशील ऑल ओव्हर सेटचा एक्सपिरियन्स? सांगत आहे की मजा तर केलीच तुम्ही, खूप मजेशीर होता. म्हणजे मेन सगळे ओळखीचे होते त्यामुळे काही वाटलं नाही की अनोळखी आहे, की असताना आपण नवीन ठिकाणी चाललोय आणि भीती असते की ओळखीचं नाही आहे कुणी, आपण कसं करणार आहे आणि काय नाही. तर माझं पहिलंच आहे आणि सगळे ओळखीचे मिळाले त्यामुळे खूप छान अनुभव होता आणि सहज गेलं करायला. आणि पल्लवी पण यांनी सांगितलं की ती तितिक्षा नाही वाटली, पल्लवीच वाटली. मलाही तिला सोबत म्हणजे तिच्यासोबत करायला असं कधी वाटलं नाही की ही मुंबईवरून इथे आली आहे आणि आपण हिच्यासोबत कसं. ती स्वतःहून सांगायची तू घाबरू नको, तू कर सहज, जसं आपण मैत्रिणी आहोत तसंच वाग. आणि मग ते सहज होत गेलं. तशी ही ऍक्टर चांगली घाबरत नाही बरं, ती आता मॉडेस्ट म्हणून सांगून राहिली आहे तशी गोष्टी विचारलं म्हणून. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. या सर्वांनी थिएटर मध्ये प्रत्येक लोक पुरस्कार लोक आहेत नॅशनल फेस्टिवल मध्ये, तर त्या बाबतीमध्ये काही दिवस नव्हतं. आणि पुष्पक, तू असं दिसायला कसं सिरियस दिसत आहे मला खूपच, तर तू सेटवरचा एक्सपिरियन्स कसा सांगशील आपला? सेटवरचा एक्सपिरियन्स मी म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे सेट तयार करणे आणि सगळी टीम काम करणे हे पहिल्यांदा अनुभव आहे. त्यावेळेस प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा एक क्युरियस होता की कसं असतं, काय घडतं नेमकी. कारण की आम्ही थिएटर आणि येजा बद्दल काही काम केलं होतं, पण एवढ्या मोठ्या टीम सोबत केलं नव्हतं आणि पहिली संधी होती आणि त्या संधीला आम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा
ज्या प्रकारे चांगलं आपलं दाखवत आहे त्या प्रकारे तिथे प्रेझेंट करायचं, त्यामुळे सेटवर असं नवखतं वाटत होतं, पण ते फार लवकर आम्ही त्याच्याशी मॅच अप झालो. कारण की तिथले लोक आणि टेक्निकल असो किंवा आपले को ऍक्टर असो हे सगळे मनमिळाव प्रवृत्तीचे आणि हेल्पिंग करणारे, आणि असं काही तो एक दरी निर्माण करणारे नव्हते की आम्ही इकडले तुम्ही तिकडले वा तुम्ही ऍक्टर आम्ही कोऍक्टर असं काही नाही. सगळे एका लेवलवर येऊन काम करणारे आणि एका विशिष्ट ध्येयासाठी म्हणता येईल किंवा विशिष्ट विचार पोहोचवण्यासाठी ते काम चालू होते. सगळ्यांना बॅक ऑफ द माइंड सुरू होते, त्याच्यामुळे असं वेगळं कुठे काही वाटलं नाही. पण तो खरंच एक्सपिरियन्स नवीन होता आणि खूप नवीन शिकायला मिळालं आणि अशा गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या कदाचित इतर ठिकाणी आधी मिळालेल्या नाही. त्याच्यामुळे आम्ही सर्व मित्र असताना म्हणजे ऑफ द सेट गमत जमत चालायची, जोक्स चालायचे, आणि त्याच्यामुळे मी जरा सिरियस जरी दिसत असलो तरी कधी कधी कसं असतं आपण एक कॅरेक्टर करत असतो त्यावेळे सेटवर पण आपल्याला फार काही नियम पाळावे लागतात, काही मर्यादा असतात, ते ठेवूनच आम्ही ते सगळं सांभाळून काम करतो जेणेकरून आपली भूमिका ही ज्या प्रकारे लेखकाने लिहिली आहे ज्या प्रकारे त्याला दाखवायच्या त्याप्रमाणे ती घडली पाहिजे. त्याच्यामुळे आपण समजा काय काय कॉन्सन्ट्रेशन भंग किंवा फोकस भंग करून काहीतरी वेगळं करायला लागलो सेटवर मग तो ते दिसणार नाही ते दाखवायचं. त्याच्यामुळे सगळं वातावरण तर घेमिळचं होतं पण फोकस. ओके, म्हणजे तुम्ही कॅरेक्टर लक्षात ठेवूनच सेटवर तसेच वागायचे जेव्हा ते नको डेलायला तेव्हा कधी लागतो, पण त्याच्या आधी पण एक होमवर्क असतो तो नेहमी सदैव सुरू असतो, ऑब्झर्वेशन सुरू असतो कसं असतं काय असतं. टेक्निकल गोष्टी तिथे गेल्यावर कळतात, दुसरा टेक देतो तर आपल्याला कळतं की अरे हा मागे यायचं नाही किंवा काही डिस्टन्स वर यायचं असं फोकस इथपर्यंत असतो, मागे जायचं नाही, कोण मागे, कॉन्ट्रॅक्टरची रचना कशी केली गेली ते सगळं लक्षात ठेवून ते अडॅप्ट करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करत होतो. तो हेल्प झाला आम्हाला सेटवर राहून आणि सीन करताना. शैलेश सर, आता तुमचं म्हणजे रिलीज डेट आधी असती कदाचित जर कोरोना नसता तर कोरोनाच्या काळी लोकांनी ओटीटी वर टाकणं, ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणं सुरू केलं, तर तुम्ही तसं का नाही केलं? तसं आम्ही केलं असतं तर काही होऊन राहिलेलं बस म्हणजे आता लोक फोन करून बोलवते नाही ते आहे, पण त्या काही तुमच्या तेव्हा लोड असेल की करू की नाही याच्यामध्ये काही असं खूप मोठं कुणी करोडपती लखपती इन्व्हेस्टर किंवा प्रोड्युसर नाही आहे. खूप साधारण लोकांनी काही लोकांनी एक समूहाने एकत्र येऊन ही फिल्म बनवली आहे कारण त्यांना वाटलं की त्या फिल्मचा सब्जेक्ट चांगला आहे आणि बनला पाहिजे. तर प्रेशर होते कारण आपण जे एक वर्ष दीड वर्ष जे प्रॉमिस केलं होतं तेवढ्या वेळेमध्ये तुमचा पैसा परत येईल तर ते होऊ नाही शकत. पण एक गोष्ट म्हणजे मी सांगू इच्छितो की जयंती सुरू झाल्यापासून आतापर्यंत मला खूप चांगले लोक भेटले, खूप चांगले म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये म्हणा फायनान्स पासून तर आतापर्यंत खूप चांगले लोक मिळाले, नो कम्प्लेंट नसते. त्या लोकांनी सपोर्ट केलं त्यावेळेस दीड वर्ष थांबलो आम्ही आणि 26 आम्ही नोव्हेंबरला रिलीज करणार होतो. ओटीटी साठी खूप प्रेशर होते, काही स्वतःहून फोन आले की तुम्ही द्या आम्हाला, पण आम्ही थांबलो. आम्हाला माहित होतं की आज जो रिस्पॉन्स पब्लिक मधून मिळून राहिला तो मिळेल आम्हाला कारण ते कंटेंट लोकांसाठी आहे आणि ओटीटी सर्वांपर्यंत नाही आहे म्हणजे सगळ्यांच्या खिशामध्ये नाही आहे ते आपण जे विचार करतो. नितीन सरांनी आकडे देऊन हे खूप ठिकाणी सांगितलेलं आहे की 10% भारताची पॉप्युलेशन पण ती रिच नाही आहे, पण आज जयंती खूप लोकांपर्यंत जाऊन राहिलेलं आहे आणि आम्हाला वाटतं की ते आम्ही बरं केलं त्यावेळेस ओटीटीवर नाही दिलं. आता हा ओटीटी पण म्हणजे वी आर वेटिंग फॉर अवर बरोबर आहे, रिस्क फॅक्टर होता पण तुम्ही बरोबर निर्णय घेतला तेव्हा चांगलाय. तर ऋतुराज, आता तुझा प्रवास सांग मला थिएटर पासून ते फर्स्ट फिल्म पर्यंत, कारण प्रतिसाद तर उत्तम आहेच नो डाऊट. प्रवास काय म्हणायचं यार, मी तसं पाहिलं तर मी मिराकी थिएटर म्हणून ग्रुप आहे त्यांच्यासोबत मी मोस्ट ऑफ द त्यांच्यासोबत काम केलेलं आहे राष्ट्रभाषा परिवार मिराकी थिएटर. तर खरं तर त्या ग्रुपचा प्रवास असा होता की आम्हाला त्या ग्रुपच्या प्रवासामध्ये बस आम्ही चालत गेलो आणि आमच्या अचीवमेंट्स आम्हाला मिळत गेल्या. तर ते असं आणि आपसुकच ते होत गेलं असं म्हणता येईल, मेहनत आहे आमची. त्याच्या आधीचा जर पाहिलं तर मी माझं पहिलं नाटक पहिलीत केलं होतं, ते म्हणजे माझ्या आई बाबा
स्कूल टीचर असल्यामुळे मग तिथनं ते माझ्या घरी प्रॅक्टिस चालू राहायची आणि मग मी ते पाठ झालं मला मग मित्रांसोबत केलं तर तिथून असाच प्रवास होता पण एक पोडियम ऑफ मिस्टेक्स म्हणतात ना ते स्कूलवाला स्टेज तिथेच केलं कॉलेजमध्ये केलं युथ फेस्टिवल्समध्ये केलं पण जो एक्सपोजर मला या ग्रुपमध्ये मिळाला एक रिअलिस्टिक वे कारण लिटरेचर वाचायला मिळालं आम्हाला आम्ही म्हणजे नागपुरात असूनही हिंदी लिटरेचर आणि हिंदीमध्ये पण नाटकं केलेत तर तो एक वेगळाच प्रवास होता आणि तिथून सुरुवात झाली एक हिस्ट्री म्हणता येईल आम्ही की 26 वर्षानंतर नागपूर जिंकलं राज्य नाट्यमध्ये मला फायनलमध्ये 2 अवॉर्ड्स आहे मराठी आणि हिंदीमध्ये त्याच्यानंतर मल्टीलिंग्वल म्हणा किंवा इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवलमध्ये भारंगममध्ये आम्ही सिलेक्ट झालो त्याच्यामध्ये इव्हन म्हणजे रफिक लीड होता त्याच्यात पुष्पक आणि मी होतो त्याच्यात तर एक हा प्रवास होता पण त्याचबरोबर आता थिएटर नंतर जेव्हा फिल्म मध्ये आलो सो थोडीशी हुरहुर होती मला की काय होईल काय नाही होणार एक्सेप्ट केल्या जाईल की नाही जाईल बट द वे सर हॅज रिटर्न अँड डिरेक्टेड अँड सगळ्या गोष्टी ज्या जुळून आलेल्या आहे आतापर्यंतचा म्हणजे मी अभिमानाने म्हणू शकतो की माझं पदार्पण याच्यापेक्षा चांगलं होऊ शकत नव्हतं हे बेस्ट एव्हर थिंग झालेली आहे कारण मला माझा स्वतःचा अभिमान वाटतो आणि मी बोलू शकतोय कॅमेरा समोर अशी अशी ती कथा आहे आणि कथेबद्दल बोलायचं तर तेच की ही काळाची गरज आहे त्याच्यामुळे मनापासून एक अशी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची होती त्या फिल्म करून तो एक मीडियम मिळाला आणि असाच प्रवास चालू आहे आणि अजूनही प्रवास संपला नाहीये तो स्टार्ट झालेला आहे फिल्मचा पण प्रवास 3रा आठवडा आहे आणि मला असं वाटतं अजून 3 आठवड्यात आम्ही राहणार आहे तो असं सगळं मस्त आणि सुरेख आणि काय म्हणतात त्याला की अभिमानास्पद गोष्टी होत आहेत हा असा छोटासा प्रवास आहे जो आहे माझा ऋतुराज आणि संत्या या दोन म्हणजे वेगवेगळ्याच भूमिका आहे की सेम आहे म्हणजे कसा मी काय काय एक्सप्लेन करतो संत्या ही ते तर म्हणजे खूप भरपूर अंतर आहे म्हणजे आपण विचारच नाही करू शकत हा रिअल मध्ये खूपच लाजरा आहे खूप जास्त आणि संत्या जे दाखवलंय पूर्ण टपोरी मी आहे तर इथे कोणीच नाही असं आणि इथे जर रिअल लाईफ मध्ये बघितलं तर तो खूप चांगला माणूस आहे आणि आपण जर त्याला काही विचारलं तर तो सहजपणे सांगणार आहे लाजाळू तर भरपूर आहे जसं मूवीमध्ये तुम्ही बघताय की खूप टपोरी आहे दाखवलंय की गुंडा आहे ते आहे कुणाला भीत नाही काहीच नाही मी आहे तर इथे कोणी चालू नाही पाहिजे असं तसं रिअल लाईफ मध्ये तू राहतच नाही बर आणि पुष्पक तू काय सांगशील ऋतुराज आणि संताच यांनी सांगितलं काही वेगळं वेगळं काय संत्याच्या जे काही ज्या कॅरेक्टरच्या जे काही वेगळ्या लेवल्स त्या त्याच्यामध्ये ऍज अ ऋतुराज म्हणून नाही आणि म्हणून तो तिथे ऋतुराज दिसत हे मला जाणवतो तो तिथे संत्याच दिसतो आणि ते फार महत्वाचं आहे जेव्हा आपण एखादी कॅरेक्टर एखादं पात्र करतो तेव्हा आपल्या ज्या काही वैशिष्ट्या म्हणजे ऍज अ ऋतुराज ऍज अ ऋतुराजशी बोलू ऋतुराजचे जे काही क्वालिटीज आहेत त्या त्या कॅरेक्टरला तो थोपवून चालला आणि ते दिसत पण ते फार मला पहिल्यांदा मी फिल्म बघितली तेव्हा मला दिसलं आणि ऋतुराज जेव्हा संत्या बनतो तेव्हा तो संत्या दिसतो ऋतुराज दिसत नाही आणि हे कारण की त्याची मेहनत शेवटी आणि त्याने त्याच्यावर काम केलेलं आहे प्रत्येक गोष्टीवर काम केलेलं आहे म्हणजे चेहऱ्याच्या एक्सप्रेशन पासून ते बॉडी लँग्वेज पर्यंत बॉडी पोस्टर्स पर्यंत चालण्याच्या स्टाईल पर्यंत हे सगळं बदललेलं आहे त्याचं ऋतुराज तिथे दिसत आहे ही मोठी त्याची अचीवमेंट म्हणत आहे आणि ऍज अ मित्र ऋतुराज सध्या नाही ऋतुराज फार सगळ्यांना घेऊन चालणार आहे आणि आम्ही जेव्हा थिएटर करतो तेव्हा जस्ट जी सुरुवात आमची झाली होती सोबतच झालेली होती थिएटरमध्ये त्याच्यामुळे मी त्याला फार जवळून बघितलेला आहे आम्ही फार वेगळ्या गोष्टीवर डिस्कशन करायचो त्याच्याबद्दल बोलायचो कॅरेक्टर बद्दल स्टडी करायचो बोलायचो त्याच्यामुळे माहिती की तो किती खोलवर जाऊन किती डिटेलमध्ये त्याच्यामध्ये तो काम करू शकतो आणि ऋतुरांनी केलं पण प्रत्येक कॅरेक्टरनी जे आमच्या रिलेटेड आहे बाकीचे त्यांनी स्वतः एक स्टडी करून तिथे दिलेले आहेत ते स्वतः दिसत नाहीत तर ते त्यांचं कॅरेक्टर दिसत हेच मला चांगलं
सर तर म्हणजे सगळ्यांनी अर्ध्या लोकांनी तो मूवी बघितलाच आहे, ज्यांनी नाही बघितला त्यांना एक छोटासा असा प्रिव्ह्यू की सोशल मेसेज आपण या मूवीतून काय देत आहे. सोशल मेसेज काय आहे तसं नाही आहे, म्हणजे सोशल मेसेज म्हटलं तर ती खूप गंभीर फिल्म होऊन जाते आणि सामाजिक फिल्म होते. मग तर जयंती तसं नाही आहे, जयंतीमध्ये ते सगळं आहे जे ऑडियन्सला पाहायला आवडतं. जयंतीमध्ये रोमांस आहे, ऍक्शन आहे, कॉमेडी आहे, काही आहेत गोष्टी ज्या याच्या आधी कोणत्या फिल्म मध्ये डिस्कस नाही झाल्या, तशा गोष्टी आहेत. त्या काय आहेत ते लोकांनी थिएटरमध्ये येऊन पाहावं आणि त्याच्यापैकी काय आवडलं काय नाही आवडलं हा त्यांचा डिसिजन आहे. पण मला असा पर्टिक्युलर कोणताच मेसेज द्यायचा नाही आहे लोकांना, प्रत्येकाला काहीतरी मेसेज मिळतोय हा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे त्या फिल्मकडे. पण इट्स अ कम्प्लिटली अन एंटरटेनिंग पॅकेज, प्रत्येक कोणत्याही वयाच्या स्त्री असो पुरुष असो त्यांना तो त्यांना आवडला पाहिजे ते सगळं समोर ठेवून ते सगळं म्हणजे लिखाण आणि डायरेक्शन सगळं ते झालेलं आहे. तर मेसेज नाही आहे पण फिल्म तुमच्यासाठी आहे. तर या थिएटर पर्यंत नवी बघितली लवकरात लवकर बघा, कारण आता नवीन फिल्मची गर्दी होणार आहे, जयंतीचे स्क्रीन हळूहळू कमी होतील. तर आम्ही प्रयत्न करतोय आणखी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा, तुम्ही पण लवकरात लवकर थिएटर पर्यंत या आणि फिल्म बघा आणि फिल्म बघितल्यानंतर ती कशी वाटली ती पण आम्हाला. रुद्रराज शेवटचा प्रश्न की तू आपल्या तुझा पिक्चर युथ साठी आहे मेनली, म्हणजे मोस्टली पूर्ण फॅमिलीसाठी आहे पण युथला पण एक मेसेज देणार आहे, तर युथला काय सांगशील या फिल्मद्वारे तुझा पर्सनल मेसेज काय? युथला मी सतत हीच गोष्ट सांगतो की स्वप्न बघा ती पूर्ण होतात, पण स्वप्न बघायसाठी तुमची एक थॉट प्रोसेस पाहिजे, एक विचार पाहिजे तुम्हाला जो पाथनी जायसाठी, त्याच्यासाठी आपले महापुरुष आहेत, त्यांचे विचार तुम्ही आत्मसात करा आणि नक्कीच तुम्हाला तो पाथ मिळेल. तर हेच एक आव्हान आणि हेच एक काय म्हणतात त्याला एक मेसेज माझ्याकडनं तो आहे. पहिली गोष्ट आपली फिल्म जी आहे ती युथ पासनं सगळीकडे आहे, कारण आपलं यू सर्टिफिकेट मिळालेलं आहे. सो यू स्लॅश ए पण नाही, युनिव्हर्सल आहे. तर सगळ्यांसाठी आणि म्हणजे एक एक गोष्ट मला सांगावीशी वाटते युथ बद्दल, मला परवाच एक मेसेज आला, त्या मुलाचा मेसेज मला आला फिल्म बघायला गेला तो, म्हणजे आय लॉस्ट माय फादर 3 मंथ्स अगो आणि मी एक महिन्यापासून रूम मध्ये होतो, माझी आई मागे लागली होती की 7 दिवसांपासून की तू बघ हा मूवी बघ. तर त्यांनी जेव्हा बघितला तर तो बोलला की मला एक नवीन उर्मी आली आणि इट फील्स लाईक की माझा नवीन जन्म झाला. सो माझ्यासाठी ते खूप मोठं वाटलं की कुठेतरी एक योगदान होत आहे आणि हे इतक्या हसत खेळत इतका चांगला मेसेज चाललेला आहे, ती आमच्या फिल्मची एक खासियत म्हणता येईल की लोकांना हसायला येतं, मनोरंजन होत आहे आणि काय घ्यायचं आहे ते घेऊन चाललंय आणि तो चेंज होत आहे. तो अशीच तुम्हाला पण इन्स्पायर करेल मूवी मला असं वाटतं नक्कीच. म्हणजे एखाद्या फॅनचा असा मेसेज म्हणजे किती मोठी गोष्ट तुमच्यासाठी. चला चांगलं आहे, म्हणजे तुमची फिल्म अजून खूपच चांगली चालली आहे, अजून चालो ठीक आहे आणि आमचे प्रेक्षकही बघतील नक्कीच. तर आजच्या विकेबी स्पेशल मध्ये इतकंच, आपण जयंती मूवी बद्दल सगळं ऐकून घेतलं, स्टारकास्ट बघितलं, तर तुम्ही नसेल बघितली मूवी तर प्लीज जा, अजून 3 आठवडे चालो ती मूवी, अजून चांगली चालो असं आपण सगळे म्हणू. थँक्यू 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 सो मच.